आज शिंदे आणि फडणवीस सरकारसाठी कसोटीचा दिवस आहे, कारण नव्या सरकारला आज आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवला आहे। आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल आणि त्यावेळी आवाजी मतदान पद्धतीनं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळी शिंदे सरकारला 164 मतं तर महाविकास आघाडी सरकारला 107 मतं मिळाली होती। बहुमत मिळाल्यानं शिंदे सरकारच्या उमेदवाराचा विजय झाला होता आणि आता आज सुद्धा हेच चित्र असणार का हे आपल्याला कळेलच। आमचे प्रतिनिधि तुषार उपणवार आपल्यासोबत फोनलाइन वरती आहेत। तुषार, आज सकाळी 11 वाजता शिंदे फडणवीस किंवा शिंदे भाजप युती सरकारची बहुमत चाचणी होती आहे, त्या पार्श्वभूमीवर काय माहिती? श्वेता, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। विशेष अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडले आणि यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आपला विजय होताना पाहायला मिळाले। शिंदे सरकारचा हा जर पहिला असेल तर पहिला अडथळा दूर झाल्यामुळे दुसरा अडथळा त्यांना निर्माण होणार नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे। सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल। विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय या ठरावाला मतांसाठी हा ठराव टाकतील आणि विजयी उमेदवारांच्या वतीने हे मतदान होईल। काल ज्या प्रकारे विधानसभा अध्यक्ष पदासाठी मतदान झालं त्याचप्रमाणे आज विश्वासदर्शक ठरावासाठी देखील मतदान होईल आणि यामध्ये सुरुवातीला भाजपा आणि शिंदेगट हे आपल्याला मतदान करताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपल्याला विरोधी पक्ष मतदान करतील। फडणवीस आणि शिंदेचा असा दावा आहे की आम्ही 164 मताने विश्वासदर्शक ठराव जिंकू असा त्यांना आत्मविश्वास आहे। कारण की काल देखील आपण पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये 164 मतदान होते, त्यामध्ये मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप ते भाजपचे दोन आमदार आहेत, त्यांची एटीएम तब्येत अत्यवस्थ असल्या कारणामुळे ते मुंबईला येऊ शकले नाहीत। मात्र हे दोघांची मतं कमी असल्यामुळे 164 पर्यंत हा आकडा गेला होता आणि आज देखील 164 मताने जिंकू असा या दोघांना आत्मविश्वास आहे। सकाळी 11 वाजता जेव्हा कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा शिंदे सरकार अग्निपरीक्षा 2 या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी कशी असेल हे पाहावं लागणार। मात्र त्यांची अग्निपरीक्षा ही फार कठोर असणार आहे, कारण की काल अध्यक्षपदाची निवडणूक ही त्यांनी जिंकल्या कारणामुळे त्यांचा पहिला अडथळा हा पूर्ण झालेला आहे। मात्र आता 11 वाजता तांत्रिक काही कारण असतात, अध्यक्षांची निवड अध्यक्षांच्या निवडीनंतर विश्वासदर्शक ठराव असतो, त्यामुळे हा सरकारच्या वतीने ठराव मांडण्यात येणार आहे आणि या ठरावाला सुरुवातीला फडणवीस आणि शिंदे गट आपल्याला मतदान करताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर विरोधी पक्ष मतदान करतील। सत्ताधारी पक्षाला दावा आहे की आम्ही एक हाती म्हणजेच 164 मताने हा ठराव जिंकू। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। 11 वाजता कामकाज सुरू होईल आणि त्यावेळेला बहुमत चाचणीला सुद्धा सुरुवात होईल, त्यामुळे शिंदे सरकार कालच्या प्रमाणे आजची देखील लढाई जिंकणार ज्या पद्धतीने विश्वास व्यक्त केला जातोय हे आपल्याला काही वेळात कळेलच। सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।